डोंबिवली वाहतूक पोलिसांनीच बुजविले खड्डे, महानगरपालिका व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष। लोखी न्यूज चॅनल इफेक्ट। डोंबिवली शहरात सर्वत्रच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था सध्या डोंबिवली शहरात सर्वत्र बघायला मिळत आहे। तसेच येथील रस्ता खचून गेल्याने खड्ड्याचे साम्राज्य सुरू झाले। डोंबिवली कोपर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने डोंबिवली शहरातील पूर्व पश्चिम येथील संपूर्ण वाहतूक ही ठाकुरली जोशी हायस्कूल येथील नव्याने सुरू केलेल्या उड्डाणपुलावरून सुरू करण्यात आली। पण वाहतूक कोंडी आणि येथील खड्ड्यांमुळे पूर्व पश्चिम असा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना कसरत करावी लागते। त्यामुळे येथील वाहन चालकांना कधीपर्यंत याच त्रासातून जावे लागेल असा प्रश्न उपस्थित झालाय। या पुलावर गर्दी झाली की वाहतूक पोलीस रस्ता सुरक्षित करण्याचे काम करतात, पण नंतर पुन्हा या पुलावर वाहनाची गर्दी होते व वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। या पुलाची इतक्या लवकर अशी दुरावस्था होईल असे नागरिकांना वाटलेही नव्हते। येथील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता चक्क त्या डोंबिवली वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डने यांनीच पुढाकार घेऊन या रस्त्यावरील खड्डे बुजविले व नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला। पण हे काम कल्याण डोंबिवली महानगरपालिका व येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन करण्याचे आवश्यक असताना आता तेच काम डोंबिवली वाहतूक पोलिसांनाच करावे लागत असल्याचे दिसून येत आहे। नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास काम करणाऱ्या पोलिसांना आता रस्त्यांवरील खड्डेही बुजवावे लागत असल्याचे दिसून येत आहे। पण या सर्व गोष्टींकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच येथील स्थानिक लोकनेते यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते। डोंबिवलीकरांना असा त्रास अजून किती दिवस सहन करावा लागेल असा प्रश्न निर्माण होत आहे। या सर्व गोष्टींचा आढावा लोखी न्यूज चॅनल पत्रकार अविनाश वाघचौरे यांनी घेतला। ब्युरो रिपोर्ट, लोखी वृत्तवाहिनी।